इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, महाविकास आघाडी सरकार जाऊ दे, असं भाऊक साकडं रयत क्रांती संघटनेकडून बळीराजाला घालण्यात आलंय। हे साकडं राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात घालण्यात येत आहे। या संदर्भात रयत क्रांती संघटना प्रवक्ते नेमके काय म्हणतात ते एकदा आपण पाहूयात। शेतकरी नेते सदाभाऊ खोत साहेब यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्ष बळीराजाला साकडं घालून या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत आहेत। कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे भाव पडल्यामुळे देशोधडीला लागलेला आहे। अशातच विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूंग यांना भी सुद्धा भाव नाही आणि खरीपाच्या काळामध्ये आज शेतकरी बँकेच्या दारात उभा आहे, पण बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे आणि खत बी बियाणे यांच्या चाळी वाढीव भावाने बाजारामध्ये सर्रास विक्री आहे। यांच्यावर कुठल्या प्रशासनाचा काही कंट्रोल राहिला नाही, यामुळे या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि महाविकास आघाडी सरकार चालते व्हा अशा घोषणा यावेळेस देण्याची वेळ आमच्या शेतकरी बांधावर या ठिकाणी ओढवली आहे। जसं इंग्रजांच्या काळामध्ये साहेबन गो बॅक ज्या पद्धतीच्या घोषणा भारतीयांनी दिल्या होत्या, त्याच पद्धतीच्या घोषणा आज शेतकरी आमचा महाविकास आघाडी सरकार गो बॅक म्हणण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांवर या ठिकाणी ओढवलेली आहे।